मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून छोट्या भावाने गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरने घातली प्रदक्षिणा. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील खिलारे बंधूंची ही कथा आहे. आपला भाऊ गावच्या उपसरपंच पदावर विराजमान झाला आणि आपल्या कुटुंबाचे कित्येक वर्षापासूनचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून उपसरपंचाच्या छोट्या भावाने गावाला आणि गावातील राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालत आपला आनंद व्यक्त केलाय. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावातील भावावरचे हे बंधुप्रेम चर्चेत आलेलं आहे. अंकुश खिलारे असे हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घातलेल्या भावाचे नाव आहे, तर साहेबराव खिलारे असे उपसरपंच झालेल्या भावाचे नाव आहे. अंकुश हे गलाई व्यावसायिक असून ते व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यात असतात, त्यामुळे गावातील शेती कुटुंबाची जबाबदारी आपले ज्येष्ठ बंधू साहेबराव खिलारे यांच्यावर सोपविण्यात आलेली होती. मात्र भाऊ शेती सांभाळत आज गावचा उपसरपंच झाल्याचे सेलिब्रेशन मात्र या भावाने मोठ्या थाटामाटात केले, त्यामुळे या सगळेचजण अचंबित झालेले आहेत. गावावर तब्बल 3 ते 4 तास हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालण्यात आल्या. खिलारे कुटुंबातील कोणी ना कोणी गावचा सरपंच उपसरपंच व्हावा ही या कुटुंबाची खूप वर्षापासूनची इच्छा होती. 20 वर्षांपूर्वी दुर्योधन खिलारे यांच्या रूपात ही संधी थोडक्यात हुकली होती, मात्र यंदा गावच्या उपसरपंच पदावर साहेबराव खिलारे यांची निवड झाली आणि खिलारे कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले. एक स्वप्न पूर्ण झाले म्हणून साहेबराव खिलारे यांचे छोटे बंधू अंकुश खिलारे यांनी गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या शिखराला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा घालण्याची इच्छा 1,00,000 रुपये खर्च करून पूर्ण केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी अंकुश खिलारी, गाव करगणी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. करगणी गावचे नुसतीच आता निवडणूक झालेली आहे. त्या निवडणुकीमध्ये माझ्या भावाचं निवड झालेली अतिशय चांगले विजयी झालेले होते. त्यानंतर उपसरपंच म्हणूनही माझा भाऊ आता निवड झालेली आहे, निवड झालेली आहे. तरी मी निवड उपसरपंच करगणी गावचं होतील म्हणून मी जे स्वप्न माझं 20 वर्षाचं होतं ते मी आत्ता राम मंदिरमध्ये हेलिकॉप्टरनं प्रदक्षिणा जी घालून मी जी केलेली आहे ते पूर्ण केली. ते माझं स्वप्न 20 वर्षाचं स्वप्न पुरं झालेलं आहे. मी अतिशय आनंदात आहे. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराज. मी दत्तात्रय लक्ष्मण खंदारे, राहणार करगणी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. या गावचा आत्ता जी निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये माझे मित्र अंकुश खिलारे यांचे मोठे बंधू साहेबराव ज्ञानू खिलारी ही दणदणी असे विजय झाल्याबद्दल त्यांना उपसरपंच पदाची त्यांना जिम्मेदारी इथे भेटलेली आहे. त्यांनी शपथ पण घेतलेली आहे. याच्यानंतर ही पहिल्यांदा असं गावामध्ये झालेलं आहे की त्यांच्या छोट्या बंधूंनी की 20 वर्षापूर्वीचं जे स्वप्न होतं की गावात जेव्हाही माझ्या म्हणजे त्यांच्या घरचा सरपंच या उपसरपंच बनेल त्या टायमाला हेलिकॉप्टरमधून पुऱ्या गावाची प्रदक्षिणा घालीन म्हणून त्यांचं पूर्ण आता स्वप्न पूर्ण झाल्यामुळं त्यांनी पुऱ्या गावामध्ये अशी हेलिकॉप्टरमधून पुरा दिवसभर अशी प्रदक्षिणा केली आणि त्यांनी प्रदक्षिणा घालून आपला ही एकता अशी दाखवलेली आहे. भावाभावांची सगळ्या भावांनी मिळून मित्रांनी बनून ही प्रदक्षिणा पुरी केली आणि त्यांचं जे स्वप्न होतं ती त्यांनी निवडणूक झाली उपसरपंच पद भेटल्या त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल पुऱ्या गावामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये याची चर्चा खूप चाललेली आहे.